यवतमाळ मधील आर्णी तालुक्यातील उमरी पठारच्या संत दोला महाराज वृद्धाश्रमात तब्बल 110 निराधार वृद्ध आपल्या आयुष्याची संध्याकाळ घालवत आहेत. पोटच्या लोकांनी झिडकारलेल्या या निराधारांचा शेषराव डोंगरे आधारवड बनले आहेत. उमरी पठारचे माजी सरपंच असलेल्या डोंगरेंनी 27 वर्षांपूर्वी हा वृद्धाश्रम उभा केला होता. 1991 रोजी म्हणजे 30 वर्षापूर्वी या वृद्धाश्रमाची स्थापना झाली. निराधार माणसं जोपासल्या जावी, त्यांचा मृत्यू समाधानी व्हावा यासाठी आम्ही हे वृद्धाश्रम चालवतो. आम्ही तर निराधार लोकांना तिथे ॲडमिशन देतो, ज्यांना कुणी नाही, रस्त्यावर पडलेली माणसं आहे अशा लोकांना ॲडमिशन. आणि या वृद्धाश्रमाला शासनाकडून 25 लोकांचं अनुदान मिळते. एका माणसाला 1500, 1500 गुणिला 25 महिन्याकाठी आम्हाला 6,500 रुपये मिळतात. बाकी खर्च जो आहे, इथं खर्च जवळपास 1.5 लाखाच्या वर खर्च जातो महिन्याचा. याचा दवाखान्याचा खर्च आहे, या मुलांचा खर्च आहे, खाण्यापिण्याचा खर्च आहे, कपड्या लत्त्याचा खर्च आहे, हे सारे मिळून 1.25 लाख आपल्या महिन्याकाठी खर्च जातो. कुठलेही अनुदान मिळत नसल्याने वृद्धाश्रमासाठी त्यांना बैल जोडी आणि बायकोचं मंगळसूत्र विकावं लागलं होतं. इथं मा कोणी नव्हतं, लोकांच्या घरी करून खाव त्यानं सांगितलं. आमचं घर खाली करून द्या, आम्हाला भाड्यानं द्यायचं नाही. निघाले तर मारणं सुरू केलं त्यानं. मग शेजाऱ्यांना इथंच आणून पोहोचवली बा. किती दिवस झाले इथं? 1 वर्ष झालं ना बाबा. मुलं नाही का? मुलं नाही, मुलं नाही, कोणी नाही, एक बहीण आहे बस. इथं कसं आहे? इथं सर्व चांगलं आहे. निराधार वृद्धांच्या अंधारलेल्या आयुष्यात शेषराव डोंगरे आशेचा किरण बनले आहेत.